ते हरवले कृष्णा ऑटोमोबाइल्स नक्कीच खोपोली। बाईकची की हरवले किचन सुद्धा आहे तिला, तर कोणाची बाईकची की हरवली असेल तर इथे व्यासपीठावर नक्कीच ते जमा केली आहे, येऊन आपली बाईकची की घेऊन जायची आहे। तर पाहतो फलंदाज सुद्धा या मैदानामध्ये रवाना झालेत। हा मैदान सजलाय, त्यानंतर व्यासपीठ सजलंय, त्यानंतर युट्यूब मध्ये लाईव्ह पाहणारे सुद्धा पाहतो, प्रेक्षक सुद्धा घरी बसून मॅचचा आनंद घेत असतील। जवळपास पाहिलं तर 1:15 टाइम झाला, 1:20 व्हायला आले तरी सुद्धा प्रेक्षक ऑनलाईन मॅच पाहतात। या मैदानाच्या पूर्ण चारही बाजूला मॅच पाहतायत। या आतकरगावची मॅच पाहण्यासाठी पाहतो सारसनचे सुद्धा इथे बरेचसे खेळाडू आलेत, सारसनचे पाठीराखे आतकरगावच्या मॅचला सपोर्ट करण्यासाठी आलेत, त्यांचं सुद्धा इथे सरसे स्वागत असेल। मॅच ऑन होते पहिला गोलंदाज प्रशांत, पहिलाच बॉल होतो प्रशांतचा वेगवान बॉल, परंतु इथे अनियंत्रित बॉल असेल, पहिल्याच बॉलवर पंच इथे दंडित करतायत व्हाईटच्या स्वरूपमध्ये गोलंदाजाला। धावफलकावर धावा लागते, एक धाव, धावाचा स्त्रीगणेश होताना पाहतोय आपण या धाव धावपट्टीवर। गोलंदाज पाहतोय प्रशांत, कमी वयामध्ये या खेळाडूने सुद्धा आपल्या खालापूर क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध केले, अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून तयार झाला हा फलंदाज आणि आज गोलंदाजी करतोय। एक ऑलराऊंड दर्जाचा खेळाडू पाहतोय आपण, याला नक्कीच आपल्या आतकरगाव संघासाठी चांगला खेळ करावा लागेल। पेन पूर्व विभागामधला एक दर्जेदार संघ पाहतोय आपण मांगरूळ, इथे पाहतोय जबरदस्त फटका, इथे काय होतं या बॉलवर येतोय दर्जेदार चौकार। जबरदस्त फटका लगावला, जेवढा गोलंदाजाच्या बॉलचा वेग होता त्या वेगाचा चांगल्या पद्धतीने फायदा करून घेतला आणि त्या फायदा नक्कीच पाहतोय, मिळाला 4 धावा। 20 मिनिटाचा अवधी असेल, एक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने नक्की याची नोंद सुद्धा घ्यायची आहे। पहिल्या मॅच मध्ये आपण इथं पेनलाइज केलं होतं ते म्हणजे वायल संघाला, त्या वायल संघाला त्या पेनल्टीचा फटका बसला असता कारण की त्यांनी उशीर केला होता। तर पाहतोय चौकार आलाय, धावफलकावर धावा लागल्या त्या 5 धावा, चांगल्या प्रकारे इथे गोलंदाजी करावी लागेल, बॅटिंग चांगल्या पद्धतीची होतीये। इथे पाहतोय यष्टावळे गोलंदाज, इथे जाते विकेट, फलंदाज येतोय तंबूच्या आसऱ्याला। इथे पाहतो विकेट गेलीये, फलंदाजाने लगावला होता चौकार, त्यानंतर गोलंदाजाने स्वतःला सिद्ध केले या मैदानामध्ये। या मैदानामध्ये सांगून दिलंय तुम्ही फलंदाजी करताय, आम्हाला सुद्धा तशीच गोलंदाजी करायची। विकेट जाते पाहतोय फलंदाज, दिनेशची विकेट गेली, तर नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय सौरभ। त्या मॅच साठी पाहतोय पूर्ण मैदान सजलंय, आमचे पंच ऑफिशियल पंच सुद्धा पाहतोय आणि पंचाची भूमिका मागच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये अव्वल दर्जाचे झाले प्रत्येक ठिकाणी पाहिल्याने। या खालापूर टेनिस क्रिकेटमध्ये जिथे जिथे मोठे टुर्नामेंट होतात, नाईट रेस डे होतात, तिथे आमचे हे ऑफिशियल नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतील। तर रिव्हर्स षटकारासाठी इथे संकेतजी तावडे साहेबांकडून 500 रुपयाचं इथे कॅश प्राइज नक्कीच लागले गेले सौरभ साठी। सौरभ रिव्हर्सचा नक्कीच बादशाह म्हणून ओळख आहे सौरभची। इथे पाहतो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे केला होता हट्टाहास रिव्हर्स खेळण्याचा आणि तिथे गेली विकेट, बळी गेलीये इथे, स्वस्तामध्ये बाद झालाय तो सौरभ, जिथे लालसा नक्कीच भेटली, लालसे पोटी आपली विकेट देऊन मैदानाच्या बाहेर आलाय पाहतो फलंदाज सौरभ। नेहमी म्हटलं जातं लालच बुरी बला आहे, उसके पीछे ना पडो, लालच के पीछे पड गया तो नुकसान अपना जरूर होने वाला आहे। विकेट गेली पाहतोय, रिव्हर्सचं माध्यम पहिल्यांदाच निवडला, पहिल्या बॉलवर नक्की जज करणं गरजेचं आहे। पेन पूर्व विभाग म्हटलं तर प्रत्येक ठिकाणची माती माती फरक असते, प्रत्येक ठिकाणची खेळपट्टी फरक असते, प्रत्येक ठिकाणी वाहणारी वारा
हवा खूप फरक असतो. प्रत्येक ठिकाणी वापरण्यात येणारे चेंडू, प्रत्येक ठिकाणी असणारे प्रेक्षक, बराच फरक असतो. तर इथे जातो विकेट आणि विकेट गेल्यानंतर पाहतोय दाफलकर धावा सरत होत्या 5 धावा. नक्की मास साठी पाहतो आपण वरद विनायक ढेकू संघ आणि वरद विनायक ढेकू संघामधून राज सावंत, अक्षय खरिवले यांच्याबरोबर मयूर पाटील यांच्याकडून सुद्धा या आतकरगाव संघाला शुभेच्छा आल्यात. तर ह्या इथे पाहतोय महेशजी पाटील साहेबांकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रशांत मडवीला. महेशजी पाटील आतकरगावचे आपण पाहतोय शिवसेना शाखेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून इथे 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर राकेश पाटील कडून सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. इथे पाहतोय आपण पंच आम्हाला सांगतील, पंच दंडित घोषित करतात गोलंदाजाला. पंचांना सुद्धा सांगायला लागतंय की चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताय, परंतु तुम्ही अनियंत्रित गोलंदाजी केल्यावर नक्कीच तुम्हाला माझ्याकडून फटका बसणार. इथे गेला व्हाइट बॉल, धावफलकावर धावा लागला, त्या 6 चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. अजून सुद्धा पाहायला गेलं तर हॅट्रिक घेण्याचा हा चान्स कंटिन्यू असेल. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते, अचूक टप्पा नियंत्रण तेवढंच पाहायला भेटतंय. मागच्या बॉलवर व्हाइट बॉल जरी आला होता तरी इथे पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटली या गोलंदाजाकडून. तर बघा जशी आतकरगावची मॅच चालू झाली तसं इथे राकेश पाटील सारसन यांच्याकडून सुद्धा इथे आतकरगाव संघासाठी खूप खूप शुभेच्छा आल्यात. मांगरू संघासाठी सुद्धा बरेच पाटील की इथे पेठ पूर्व विभागामधून लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहतात, इथे ग्राउंड मध्ये आलेत. इथे पाहतो नक्कीच फटका केसला गलीच्या डिझन मध्ये, क्षेत्ररक्षकाकडे बॉल गेला, इथे एकच धावा भेटेल. या मॅच मध्ये पाहतो खुन्नस तयार होणार क्रिकेट मध्ये या बॉल आणि बॅट इथे खुन्नस तयार होणार. दोन्ही बाजूला पाहिलं तर अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. मगाशीच पाहिलं असेल की फलंदाज जसे सौरभ आले तसे त्यांच्यावर नक्कीच त्याच्या रिव्हर्सच्या षटकावर नक्कीच लावले होते प्राइज. म्हणजे त्या फलंदाजाकडे स्किल होतं, चांगल्या प्रकारचं स्किल होतं, परंतु वापर करण्यामध्ये थोडासा अडचण आला. पहिल्या बॉलवर त्यांनी अटेम्प्ट करायला नको हवा होता, नक्कीच ते मैदानामध्ये सरस ठरले असते. 6 धावा पाहतो धावफलकावर झाल्यात, 7 धावा धावफलकावर झाल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते, पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्ले षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. 2 विकेट तंबूच्या असायला गेल्यात. इथे पुन्हा एकदा आमचे पंच आम्हाला सांगतात की हा असेल अवांतर रूपाचा धाव. या गोलंदाजाला नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी लागेल. एक बॉल चांगला टाकतात, दुसरा बॉल वाईट टाकतात. अद्याप टाकलेले 3 वाईट बॉल, म्हणजे नियंत्रण 3 बॉलवर नक्कीच सोडले या गोलंदाजाने. चांगला बॉल पाहतोय, पंचांकडे अपील केली, परंतु पंच आमचे चाणाक्ष आहेत. पंचांची नजर म्हणजे जशी बाज की नजर होती तशीच पंचांची नजर आहे. आणि पंचांच्या नजरेमध्ये पाहतोय तर एटेक्स का स्कोप लावलाय. पंचांना बरंच काही समजतं या मैदानामध्ये, कारण या पंचाने बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये पंचगिरीची कामगिरी केली आहे, ती सुद्धा अव्वल दर्जाची कामगिरी या पंचांकडून पाहायला भेटतीये. तर पंच आमचे पाहतोय बाळा सावंत आणि चिलबुल पांडे, एक उत्तम दर्जाचे आपण पाहतो त्यांना फुटबॉलचे खेळाडू आहेत. आणि फुटबॉलचा खेळ करता करता पाहतो या क्रिकेटच्या पंचांच्या भूमिका पार पाडण्यामध्ये आता त्यांनी इथे नक्कीच कला माहिर असे केले. 9 धावा झाल्यात पाहतो धावफलकावर. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत. सचिन बिचारे पंचांच्या डाव्या बाजूने म्हणजे राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असतील. तर स्ट्राईक रेटला फलंदाज पाहतोय पप्पू, पप्पूला चांगली बॅटिंग करावी लागेल. मांगरूळ संघ एक नावाजलेला संघ आणि त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल आपल्या संघासाठी. का मांगरूळ संघ पेन पूर्व विभागामधून खोपोलीमध्ये खेळण्यासाठी आलाय हे दाखवून द्यावं लागेल. इथे पप्पूच्या बॅट मधून बॉल आवडते, क्षेत्ररक्षक धावता जेल गाडी, जेल होणं अपेक्षित होतं. इथे पाहतोय तर काय जेल सुटलाय आणि जेल सुटल्यानंतर इथे 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. जशी बुलेट ट्रेन धावावी तसं इथे 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. आणि चांगली कामगिरी पाहायला भेटते, धावफलकावर धावा लागल्या त्या 11 धावा. जसं आतकरगावच्या मॅच चालू झाल्या तसंच शुभेच्छांचा वर्षाव यायला लागला. जसं मांगरूळच्या इथे पाहतो फलंदाज मैदानामध्ये गेले तसे बक्षाची खैरात झाली. म्हणजे या मॅच मध्ये दोन्ही संघाच्या बाजूने ना बरेचसे पाठीरक आहेत,
पाठीराखे असावे त्याशिवाय खेळाडूंना खेळण्याचा मजा सुद्धा येत नाही। नेहमी आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी 11 खेळाडू जो एखादा संघ घेऊन खेळायला येतो तिथे नक्कीच त्यांना खेळण्याची मजा येत नाही। इथे रिवर्सचा अटेम्प्ट केला पाहतोय आणि नक्कीच या रिवर्सचा अटेम्प्ट हा अटेम्प्ट सुद्धा सक्सेसफुल होणार। जेवढा गोलंदाजाचा वेग त्या वेगाचा इथे पाहतोय फायदा केला, बॉल फरार झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतात 4 धावा या फलंदाजाच्या खात्यात। त्याचं नाव आहे पप्पू। तर संख्याजी तावडे साहेबांकडून येते 3 षटकांसाठी 1000 रुपये कॅश प्राइज येते नक्कीच लावण्यात आले। इथे वापर गेला होता थोडा खेळपट्टीचा, इथे मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चांगला फटका आला नाही, हा बॉल जाईल डॉट पद्धतीचा। 15 धावावर बाजू धावफलक सरावलंय। चांगली गोलंदाजी आता पाहायला भेटते, इथे करावी लागेल। इथे फटका जबरदस्त टोला बसवलाय, बॉल इथे थांबणार नाही, बॉल गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर। इथे येतो एक दर्जेदार षटकार पप्पूच्या बॅट मधून। नक्की इथे दाखवते पप्पू पेन पूर्व विभागामधला खेळाडू कसा असतो, कशा प्रकारे फटकेबाजी करतो आणि पाहतोय जसा बॉल टाकला गोलंदाजाने तसा नक्कीच हा फटका केसलाय। बॉल फक्त पाहत राहिले प्रेक्षक, गोलंदाज सुद्धा पाहत राहिला, बॉल कुठेवर ट्रॅव्हल झाला आणि बॉल पाहतोय ट्रॅव्हल झाला तो सीमारेषा बाहेर, दर्जेदार षटकार। जबरदस्त फलंदाजी पाहायला भेटते, आपण पाहतोय 24 लाईव्हच्या माध्यमातून अचूक क्लिअरिटी सुद्धा, जिथे बॉल जातो तिथे नक्कीच इथे चित्रीकरण सुद्धा होतं या 24 लाईव्हच्या माध्यमातून। आणि 24 लाईव्ह म्हटलं तर या सध्या अव्वल दर्जामध्ये असलेली आपल्या रायगड मधली तरी लाईव्हची सुविधा आहे। 24 लाईव्हच्या माध्यमातून आज घर बसल्या सुद्धा आपल्या बऱ्याचशा प्रेक्षकांना बऱ्याचशा पाठीराखांना मॅचचा आनंद घेता येतोय। चांगली फलंदाजी पाहायला भेटते, इथे आता सचिनवर चढवलेला मोठे मोठे प्रहार, धावफलकावर धावा लागतात त्या 21 धावा। इथे पुन्हा एकदा रिवर्स खेळायचा प्रयत्न केला होता, फसलाय रिवर्सचा फटका, फलंदाज बाद झालाय, लालसा क्यूटपर्यंत येऊन जाते आणि लालसा या फलंदाजाला इथवर थांबवते, विकेट जाते पाहतो ती फलंदाज पप्पूची। तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहतोय सागर, मागील 2 फलंदाज इथे पाहतोय विकेट जाऊन नक्कीच बाद झाले आणि 2 फलंदाज कशा पद्धतीने आउट झाले हिमांशु, दोन्ही फलंदाजांनी रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता। आणि जर दशरथ पाटील जे 9 चे कॉमेंट ते असते ना, रिव्हर्सचा फटका म्हणजे त्यांच्या भाषेतला नक्की तो शब्द त्यांनी उच्चारला असता। चांगला फटका पाहतोय, ड्राईव्ह केलाय, क्रिकेटचं मादक सौंदर्य इथे दाखवलंय फटक्यावर, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहतोय नक्कीच बॉल फरार झाला, एक धाव जरूर भेटेल परंतु हा फटका पाहत पाहत पाहतच राहावा अशा पद्धतीचा होता। इथे पंच सांगतील षटक समाप्त झालंय, 2 षटकां आणि धावफलकावर धावा लागतायत त्या म्हणजे 22 धावा। तर पुढील मॅच साठी मी वास्त्रंग विपक्ष मुशीराहाल भुशीराहाल विपक्ष काटरंग वास्त्रंग विपक्ष भुशीराहाल या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की हे षटक संपण्याच्या आधी तुम्ही तिथे टॉस बॉक्स मध्ये हजर असले पाहिजेत। तर बघा इथे आगमन होतंय या खोपोलीचे माजी नगरसेवक ज्यांना क्रिकेटची खूप अशी आवड आहे अशी मान्य श्री सन्मान्य समरजी मसुरकर साहेब यांचं इथे सहर्ष स्वागत असेल। क्रिकेटची खूप आवड आहे, पाहिलं तर समरजी मसुरकर साहेबांना काल सुद्धा बराच वेळ या मॅच मध्ये नक्कीच त्यांचं इथे उपस्थिती होती।
आयवा कॅसेटी काल त्यांनी 8,000 रुपये लावले होते, परंतु थोडक्यासाठी 8,000 रुपये कमवायची संधी भेटली नाही, परंतु त्यांनी नक्की दिलदार व्यक्तिमत्वाने त्या 8,000 रुपयाचं कॅश प्राईज लावलं होतं. इथं गोलंदाजी मार्कमध्ये अजिंक्य आणि हा पहिलाच फटका पाहतो. एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडे बॉल गेला होता, रनआउटची संधी होती, परंतु इथे बुलेट ट्रेन जसे धावते तसे पाहतो इथे दोन्ही फलंदाज धावतायत. दोन्ही फलंदाज आपापल्या एंडमध्ये सुखरूप पोहोचले. सुखरूप पोहोचल्यानंतर सिंगल स्वरूपामध्ये धाव येते. या आतकरगाव संघाने धुरा दिली ती म्हणजे या अजिंक्यच्या खांद्यावर, आणि तो अजिंक्य चांगल्या पद्धतीने इथे काम करतोय. समीरजी मसूरकर साहेबांचं इथे आगमन होते, त्यांना विनंती आपली व्यासपीठ स्थानापन्न व्हायचंय. वेळात वेळ काढून पाहतो, मसूरकर साहेब सुद्धा इथे हजर झालेत आणि क्रिकेटची त्यांना खूप आवड आहे. त्यांची सुद्धा पाहतो येत्या काही दिवसामध्ये वीरेश्वर वरची खोपोली, आणि जी खोपोलीचा वर्ल्ड कप म्हणून ओळख आहे ते नक्कीच येत्या काही दिवसामध्ये टुर्नामेंट आपल्या भेटीसाठी येणार आहे. वासर संघाचा कर्णधार आलाय, तर विनंती करतो भुशीराल संघाचा कर्णधार की आपण सुद्धा टॉस बॉक्स कडे नक्कीच रवाना व्हायचंय. आणि ह्या मॅचचा नाणेफेकाचा कौल होईल तो म्हणजे आमच्या समीरजी मसूरकर साहेबांकडून. इथे पाहतो अलॉंग द कार्पेट फटका खेचलाय, बॉल कुठवर जाणार, बॉल क्षेत्ररक्षकाकडे गेला, फेकी होईल, तोवर भेटतायत दोन धाबा. तर भुसरा एंटरप्राइजेस हाल संघ आणि त्याचबरोबर पाहतो काटरंग संघ, वासरंग संघ. इथे पाहतो फाइनल लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाकडे बॉल गेलाय, इथे परत सिंगल भेटणार का की रनआउट होणार. सिंगलचं इथे खात्यात पाहतो, इथे धावफलकावर धावा लागतील 26 धावा. इथं या गोलंदाजाने चांगली कामगिरी केली, तर नाणेफेकाचा कौल झाला. आपण पाहतो समीरजी मसूरकर साहेबांच्या हस्ते वासरंग विपक्ष भुसरा हाल आणि भुसरा एंटरप्राइजेस हाल संघाने नाणेफेकाचा कौल जिंकला. त्यांनी निर्णय सांगायचा यावर षटकानंतर. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते या ओव्हर मध्ये. धावांचं नक्कीच धावांवर अंकुश ठेवायचं काम केलं या गोलंदाजाने. इथे स्लोअर बॉल होता, बॅक टू द बॉलर बॉल येतोय, या बॉलवर जाईल डॉट बॉल. आणि या 17 मध्ये जर का डॉट बॉलचं पर्सेंटेज पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने गोलंदाजी केली. या षटकामध्ये अद्याप पाहतोय या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. आपल्या 2 षटकामध्ये जरी मार आला होता, जरी धावा आल्या होत्या, तर या गोलंदाजाने कमबॅक केलंय. संघाचा कर्णधार आहे हा खेळाडू, त्याचं नाव आपण पाहतोय अजिंक्य. इथे मागे खेचण्याचा प्रयत्न केला होता, पाहतोय क्षेत्ररक्षक तिकडे गौरव होते, बॉल पकडतील तो, फेकतील तो, वर भेटेल 1 धाव. आणि 1 धावीने पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. माझ्या साथीला, साथी स्कोरर हिमांशी सुद्धा मला सांगतायत धावफलकावर धावा लागल्या त्या 27 धावा. नऊच्या सरासरीने पाहतो इथे धावफलकावर धावा जमवल्यात. इथे रिव्हर्सचा फटके खेळणे खूप महागात पडलं. आपण पाहतोय रिव्हर्सचे फटके जर का खेळले नसते ना या मॅचमध्ये बऱ्याच धावा जमवल्या असत्या त्या फलंदाजांनी, परंतु आल्या आल्या रिव्हर्सचे फटके खेळण्याचा प्रयत्न केला तर सौरभने, आणि 2 फटके चांगले आले होते, त्यानंतर रिव्हर्सचा नक्कीच अटेम्प्ट केला. कधी कधी पाहिलं ना आपली जी स्ट्रेंथ असते ना तीच आपली कमजोरी बनून जाते, आणि सौरभच्या बाबतीत ते झालं. सौरभचा पेटंट शॉट रिव्हर्स आणि त्याच माध्यमातून बाद झाला. म्हणजे कधी कधी केसाने गळा कापला जातो हा उदाहरण नक्कीच खेळपट्टीवर आपल्याला पाहायला भेटला. तर इथे पाहतो आता फलंदाजाला संधी असेल की समालोचन कक्षाच्या वरती आपण पाहतोय जो नगरसेवक चषक 2021 जो बॅनर दिसतो तिथे जर का बॉल नक्कीच 6 वर गेला तर तब्बल असेल 11,000 पारितोषिक माननीय श्री समीरजी मसूरकर साहेबांचे असते. तर पंचाने इथे थर्ड अंपायरचा डिसिजन दिलाय, आमचे थर्ड ऑफिशियल यांना विनंती असेल आपण इथे थर्ड अंपायरचं काम नक्कीच पाहायचंय. आणि शेकुटीचं काम तिथे करत शेकुटी पेटवलं ना त्यांना विनंती असेल आपण शेकुटी कृपया बंद करायची, कृपया, किंवा आपण बराच लांब जाऊन शेकडी पेटवायची. इथं मॅच चालू आहे, मॅच मध्ये बराच अडथळा तयार होईल, त्याच्यानंतर आपले इथे बॅनर वगैरे आहेत. थर्ड अंपायरने नक्कीच रेफर केलंय, पाहतोय आपण काय होणार या बॉलवर. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाणार का, रनआउटच्या माध्यमातून विकेट गेली तर हा खूप मोठा आदराब असेल. इथे पाहतोय
काय होणार आमचे थर्ड ऑफिशियल पाहता देते तर बघा आमचे थर्ड पंच इथे नक्कीच बघतात क्रुशियल मोमेंट या मोमेंटला एखाद्या फलंदाजाला चुकीचं बाद करणं खूप चुकीचं ठरेल आणि त्याच्यानंतर विकेट असले आणि विकेट न देणं हे सुद्धा खूप चुकीचं ठरेल. यासाठीच काम पाहतील आमचे अंकित तांबडे साहेब जे पाहतोय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी पाहिलं तर डिसिजन एक डिसिजन मॅचमध्ये बराचसा अंतर करून जातो. तिथे फटका कुठला सांगायला बसला नाही पाहिजे. यासाठीच आमचे तिसरे पंच इथे दहा वेळा जरी पाहायला लागलं तरी आमची 24 लाईव्हची टीम इथे तेवढं नक्कीच इथे इथं साथ देते. तिसऱ्या पंचाची भूमिका इथे आली आहे. तिसऱ्या पंचाचा डिसिजन आलाय. ओ यू टी विकेट जाते पाहतो आपण रन आउटच्या माध्यमातून. दया पाहतो रनआउटच्या माध्यमातून इथे बाद झालाय. तर 27 धावा या धावफलकावर लागलेला पाहतोय आपण. या फलंदाजाने एक चुकी केली. क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचा रूल एक सांगितला जातो की बॅट नक्कीच क्रीज मध्ये आणली पाहिजे. शेकोटी विजवायचं काम करायचे कृपया प्लीज. थंडी वाजत असेल तर एक गोधडी आणायची. गोधडी घेऊन आपण पाहतोय बाहेर बसायचंय. सर्वात महत्वाचा उत्तम उपाय आहे तो. इथे जर का इथे संधी असती ना तर आमच्या आयोजकांनी तुमच्यासाठी गोधडी ठेवली असती. इथे पाहतो चांगला फटका परंतु हा एक्स्ट्रा कवरच्या ठिकाणी थ्रो खराब झाला होता. बॉल कलेक्शन चांगलं झालं होतं इथं सचिनच्या माध्यमातून. थ्रो चांगला झाला असता तर इथे सुद्धा पाहतोय विकेटची संधी होती परंतु संधी भेटली. आता जो नॉन स्ट्राईकला फलंदाज होता तो आता स्ट्राईकला येतोय करण. या करणला नक्कीच या मॅचमध्ये किमया करून दाखवा लागेल. या करणला पाहतोय ना आता संघाची धावसंख्या 40+ घेऊन जायची. संधी असेल संधी भेटले. संधीचं सोनं करायला नक्कीच जमलं पाहिजे आणि संधीचं सोनं केलं तसं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला तर सौरभने आणि त्यानंतर पप्पूने तर तिथे संधी झाली आतकरगाव संघाला. आतकरगाव संघाने त्यांची मिळवलेली विकेट म्हणून आतकरगाव संघ या मॅचमध्ये थोडंफार नक्कीच पाहतोय तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. इथे करणला चान्स असेल. संधीचं सोनं करावं लागेल. सफल झाले. मागे खेळायचा प्रयत्न केला होता पाहतोय. क्रीजचा बराचसा वापर केला. पंचांकडे अपील केली. अपील करत करत करतच राहिली आहेत दोन्ही पंच. पाहतोय एकमेकांशी नक्कीच विचार विनिमय करतील. विचार विनिमय करतात पंच की या बॉलवर का असेल. या बॉलवर विकेट असेल का की डॉट बॉल असेल. पंचांचं काम सुद्धा पंच चोखरित्या पार पडतात आपण पाहतोय. सूरजजी पांडे उर्फ आमचे चुलबुल पांडे त्याचबरोबर बाळा सालुंके सर. तर हा नॉट आउट असेल आणि इथे असेल तो डॉट बॉल. डॉट पद्धतीचा बॉल टाकतोय गोलंदाज आणि गोलंदाजाकडून चांगली कामगिरी पाहतोय नितीन. इथे चांगला फटका खेचलाय. हा फटका ऑन साइडला गेलाय. क्षेत्ररक्षक दोन दोन क्षेत्ररक्षक गणेश आलेत. गणेशचा थ्रो होतोय आणि इथे चांगल्या प्रकारे कलेक्शन सुद्धा निवृत्तीच्या माध्यमातून कलेक्शन झालं. गणेश नेफेकी केली होती. विकेट जाते पाहतोय या मैदानामध्ये. फलंदाज करण बाद होत आहेत. तर पुढील मॅचसाठी भुसरा हाल विपक्ष त्यांचा असेल तो वासरंग संघ. आणि त्या संघामध्ये नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकला तो म्हणजे भुसरा हाल संघाने. तर दोन्ही संघाला विनंती असेल की या मॅच नंतर तुमची मॅच आहे तर तुमचे जे 12 खेळाडू आहेत ना 12 खेळाडू या मैदानाच्या तुम्ही अवतीभोवती ठेवायचे. दूरवर जाऊ द्यायचं नाही. गेले आपल्याला पटापट जेवढा मॅच संपतील नक्कीच तेवढं काम करायचंय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. सर्वात प्रथम म्हणजे रनआउटच्या माध्यमातून भेटलेले विकेट या संघाला संजीवनी देण्याचं काम करतात. आतकरगाव संघासाठी एक महत्वाची कामगिरी बजावतात रनआउटची नक्की संधी. इथे कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण पाहतो होतं. इथे सचिन विचारच्या माध्यमातून या संघामध्ये या मॅचमध्ये खेळणारा सर्वात जास्त अनुभवी खेळाडू असेल ना आतकरगाव संघाचा तो सचिन विचारे आहे. त्याच्या माध्यमातून पाहतोय क्षेत्ररक्षणाची कामगिरी चांगली होती.
आणि या मैदानामध्ये बरेचसे यंग खेळाडू पाहतोय आतकरका संघाकडून। नक्कीच आवर्जून उल्लेख करेल तो म्हणजे सचिन बिचारेजा, एवढा संघाला नक्कीच घेऊन खेळणं आणि त्याच्याबरोबर चांगला काम सुद्धा करणं आणि पेन पूर्व विभागामधील पात्र मांगरूळ सारख्या संघाविरुद्ध चांगला खेळ करणं हे खूप महत्वाचं आहे। इथे फटका खेळायचा प्रयत्न होता, पंचांकडे अपील मागितली, पंच डिसिजन असेल हा, विकेट जाते, फलंदाज होतोय बाद। आणि चार षटकानंतर धावफलकार धावा लागतात त्या, फक्त 30 धावा, चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे पाहायला भेटली आतकरगाव संघाने। जिथे रनआउटची संधी होती तिथे रनआउट घेतली, जिथे समोरचा फलंदाज चुकीचा फटका खेचत होता तिथे नक्कीच त्याला सुद्धा बाद करण्याचं काम केलं। तर इथे 30 धावा नक्की झाल्या धावफलकावर, 31 धावांची गरज असेल आतकरगाव संघाला, परंतु त्या 31 धावा वाचवावे लागतील या मांगरूळ संघाला। तर याचं पाहतो आपण पुढचं सर्व काही वर्णन करून नक्कीच आपल्या इथं घेऊन येतील ते आपला हिंदीचा एक बुलंद आवाज असं आमचे प्रवीणजी दोघाडे साहेब। हेलो, तो तमाम दर्शकों का स्वागत। 30 रन बनाए जा चुके हैं मांगरूळ टीम की तरफ से, 31 की जरूरत है अत्तरगांव को। लेकिन सिचुएशन इस ग्राउंड की, 1 बजे के बाद अगर आप परिश्रम करें गेंदबाज तो अपोजिशन को हैरान कर सकते हैं और रन अ बॉल मैच में भी। फिलहाल रन अ बॉल तो मैच नहीं है, 7 का फासला है, 24 गेंदे, 31 रनों की जरूरत। बाला सालुंकी और चिरबुल पांडे अंपायर की भूमिका में नजर आ रहे हैं। नगर सेवक ट्रॉफी 2023 से चाय की चुस्कियां अब लेना जरूरी है। व्यवस्था काफी अच्छी की जा चुकी है अल्पेश थरकुड़े द्वारा, अंपायर पैनल की, कमेंटेटर्स पैनल की। समय समय पे चाय आ रहा है, समय समय पे नाश्ता आ रहा है, डिनर के वक्त डिनर आ रहा है, काफी अच्छी व्यवस्था। और तुषार धुमाल लल्लू और हमें पैसे भी आ रहे हैं। तो चलिए मैच की तरफ हम चलेंगे, जहां पर 31 रन बनाने अत्तरगांव को। प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पर जाना जरूरी। अपुल की चाह बघा, चाह मध्ये सुद्धा अपुल की है। तो प्रशांत और अजिंक्य प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी, रोहन तरकुड़े मीत स्वभाव के ये इंसान है, समीर जी मसूरकर यहाँ पर बैठे हुए, उनका भी हम स्वागत करेंगे। कल सनसनी फैलाई थी उन्होंने आईवा कैच के लिए, 11,000 तक गए थे, कुछ 8,000 तक गए थे, लेकिन उनका नसीब भी इतना मेहरबान है ना कि किसी ने कैच ही नहीं लिया। मेरी दिली ख्वाहिश थी कि कोई एक बंदा कैच ले, 10 छक्के गए थे फिर भी कैच नहीं हुआ। इससे अंदाजा लगाया जा सकता है समीर जी मसूरकर के जेब से पैसा निकालना कितनी बड़ी बात है। रोहन थरकुड़े काफी मेहनत कर रहे हैं और अल्पेश के साथ हमेशा रहने वाले सिंह, जिनका नहीं नहीं है वो लकी ड्रॉ है ना, लकी भावेश सावंत का आगमन हो चुका है। APRS लवजी चैंपियन प्रीमियर लीग के कप्तान और इस लवजी के सबसे बड़े ऑलराउंडर। दिनेश थरकुड़े और सचिन हेरुलकर, उनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। तमाम लोगों का हम स्वागत करेंगे, तमाम दर्शकों का हम स्वागत करेंगे। कल रात हमने देखा अल्पेश अनफिट होने के कारण खेल नहीं पाए, लेकिन बंटी कराड़े
को मौका दिया गया बतौर कप्तान, लेकिन पहले दौर से ही टीम बाहर हुई। और टीम मैनेजर जो है ना वो अभी भी बैठे हुए हैं, जगदीश साळुंखे। हाँ, 24 लाइव इवेंट बीच बीच में ना अगर आपको समय मिला हो, मैच में गैप हो तो स्टेज के ऊपर भी कैमरा आना चाहिए, क्योंकि समीर मसूरकर और अल्पेश यश यादव वहां पे हैं। पहली गेंद के ऊपर क्लीन बॉल, और मैंने पहले ही कहा था ये 31 रन भले ही बहुत कम नजर आ रहे हो लेकिन यहां से मैच बना सकते हैं। यहां का वातावरण खोपोली में रात के 1 बजे के बाद वातावरण में हमेशा तब्दीली होती है। कितने बजे है लल्लू, घड़ी का कांटा क्या कह रहा है? पौने दो, मतलब 1 के ऊपर हो चुका है, 2 के करीब आ चुका है। और 1:30 बजे के बाद, लेकिन ऐसे वातावरण में भी कल्पेश जाधव ने लोगों का दिल जीता। कल्पेश जाधव तारीफ काबिल बल्लेबाजी की, नक्कीच काल पहला पर लगाए रोम में, उसके बाद पांच षटकार लावले, परंतु त्यानंतर जो सामना पहला असेल तर 2 चेंडू मध्ये मला वाटतं 10 धावांची गरज असताना 1 षटकार आणि त्यानंतर 1 चौकार, काय लाजवाब फलंदाजीगिरी आलच्या दिवसात। बघा चावले लवकर हे करा, आम्हाला इकडून समोरच दिसत नाहीये। अपुल की चहा, बरोबर सुंदर चहाचं टेस्ट, आणि आमची जी थंडी आहे ना ती मात्र उडाली हे चहा घेऊन। देखिए समीर जी मसूरकर इनकी तरफ से आयवा कैच के लिए 5,000 का इनाम है। दर्शक रहिए तैयार, 5,000 का इनाम है आयवा कैच के लिए। छक्का अगर बाहर जाते हैं और उसे कैच कर लिया जाता है, आज 5,000 जाने ही चाहिए आपके। ये मेरी भी ख्वाहिश है, मेरा भी सपना है, मेरा भी ख्वाब है, लेकिन देखिए ये विकेट मिला। समीर मसूरकर साहब लगता है कि 12 बजे के बाद नेटवर्क में आते हैं चार्ज होके। तावड़े कंस्ट्रक्शन की तरफ से 1,000 का इनाम इस गेंद के ऊपर अगर विकेट आता है तो। तावड़े कंस्ट्रक्शन, संकेत जी तावड़े, और मुझे वो याद आ रहा है सिंगम का तावड़े। तावड़े कंस्ट्रक्शन, तावड़े कंस्ट्रक्शन इनकी तरफ से इस गेंद के ऊपर अगर विकेट आता है तो 1,000 है विकेट नंबर। जो चैंपियन प्रीमियर लीग में जी साइकिल होती ना, बॉल है ये साइकिल होती ना जी लकी ड्रॉ चल रहे, ती संकेत तावड़े असतील, अल्पेश तरगुड़े आणि रोहन तरगुड़े यांच्या वतीने देण्यात आली होती, त्यामधले संकेत तावड़े। हा, और शिवम सिंह, इन्होंने देखिए गिफ्ट वाउचर दिया है, गिफ्ट दिया है लकी दर्शक के लिए और कल कमेंटेटर्स के लिए भी है, मैंने उनसे बात की अभी अभी। और ये 1,000 तावड़े कंस्ट्रक्शन रोकड़ा, गूगल पे नहीं, एंट्री किसके पास जमा है, हमारे अकाउंटेंट कहाँ है, वहां उनको गूगल पे कीजिए। तर बघा तावडे कंस्ट्रक्शन इनकी तरफ से 1,000 रुपये आले, 1,000 रुपये, आणि आता मात्र जर पाहायला गेलं तर विनोद ये टूर्नामेंट मेरे लिए हमेशा जेहन में रहेगी, क्योंकि पैसों की बारिश हो रही है खिलाड़ियों के ऊपर, दर्शकों के ऊपर, कमेंटेटर्स के ऊपर, और ये इस नॉकआउट टूर्नामेंट की ये पहली हैट्रिक है, इस टूर्नामेंट की ये पहली हैट्रिक जो हासिल की गेंदबाज दया ने मंगरूड। तर नक्कीच तुषार सर आणि विनोद सोळंकी यांच्याकडनं या हॅट्रिक साठी गेम चेंजर ची कॅप। हा, श्री गणेश स्पोर्ट्स में आपको जाना होगा गेम चेंजर का कैप लेने के लिए। बैकफुट पर गए थे, स्क्वायर कट मारने की कोशिश की थी, क्या गेंदबाजी हो रही है, मेडन प्लस हैट्रिक होगा क्या? 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है, 3 विकेट निकाली है। गेम चेंजर का कैप, पेंट से कहां पे आना है,
आपको यहाँ पे अगर जीतते जीतते जाइए और सुबह 6 बजे दुकान खोलिए तुषार का अत्तर गाँव बघा जे फलंदाज आहेत ते आमच्या समालोचन कक्षासमोर बस उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपल्या बघा प्रेक्षकांना विनंती आहे हा खेळाडू कक्ष आहे खेळाडू तुम्ही जे बसलात तो खेळाडूंना जागा द्या प्लीज खेळाडूच आहेत ना हे मांगरूळचे असतील मग आता त्यांना नको का त्या जागा द्यायला चला अत्तर गाव वरती आले तरी झालं तुम्ही अत्तर गाव आणि मांगरूळचे जे पाहुणे आहेत ना ते आमच्या स्टेजवर या जागेची कमी नाहीये जरी खोपोलीमध्ये स्क्वेअर फुटावर जागा मोजली जाते तरी सुद्धा अल्पेशच्या राज्यामध्ये जागेला कमी नाहीये आणि बघा आमचे प्रफुल्ल जाशने खऱ्या अर्थाने दलू साहेबांनी त्यांच्याकडे चेकच पाठवलाय किती पण पैसे लागू द्या परंतु वासरा संघ अव्वल दर्जाचा खेळ केला पाहिजे आणि त्यांनी क्वालिफाय मध्ये येणं गरजेचं हा निश्चित तौर पर वासरा जिस टीम के लिए इनाम आ चुका है 21,000 और एक बकरा अल्पेश सरगोड़े और मंगेश दलवी इनकी तरफ से मेडन ओवर हुआ ये मेडन ओवर एक रन आया था क्या एक रन आया था लेक भाई का तो मेडन ही ओवर लेकिन एक रन जरूर आया है हिसाब के साथ वो मेडन ओवर ये 1,000 का इनाम है बॉलर को कंस्ट्रक्शन तावड़े चलिए मेडन ओवर भी देंगे हम कुछ नहीं है हमको क्या है देने में कोई पैसे नहीं लगते देखिए समीर मसूरकर और अल्पेश एक दूसरे के साथ चर्चा करते हुए क्योंकि काफी बड़ी डेवलपमेंट हो रही है आखिरकार जहां पर गड्ढे होंगे वो भरेगा कौन किसे मिलेगा वो काम हाँ एपी ट्रांसपोर्ट खाली जर समीर मसूरकर आणि अल्पेश तरगुडे यांनी जर पार्टनरशिप केली ना तर ती फायदेशीर ठरते कधी पण मी नेहमी पाहतो त्यांची पार्टनरशिप नेहमीच फायदेशीर असते हाँ विनोद सोलंकी आपको वो एक्सपीरियंस है गेंद हवा में है कैच होने की संभावना है 3 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए इन 2 रनों के कारण मी सन्मान्य रघु जाधव जो एक जादूगर गोलंदाज होता मी त्यांना विनंती करतो की आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं रघुनाथ जाधव तो निवृत्ति बल्लेबाज है स्ट्राइकर एंड पर और नॉन स्ट्राइकर एंड पर नयन क्या नयन है स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज प्रमोद द्वेदक यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा यायचे आपलं सुद्धा मनापासून स्वागत काय बोलतोय रे तो बैटिंग करने वाला बल्लेबाज निवृत्ति है और नयन गेंदबाज चलिए डॉट गेंद आई है डॉट गेंदों की परसेंटेज बढ़ाई है अत्तर गांव इतनी दूर से आई है और पेड़ भी इतनी पेड़ में से मांगरोल भी इतनी दूर से आई है देखिए 12th मैन आपको पूरा नाम पता होना चाहिए और ये आया अरे वो कैच के लिए 5,000 लिया क्या अरे क्या यार 11,000 भी था कम से कम 5 भी तो मिलते विक्रांत निकले भी थे वहां पे सबको है सभी दर्शकों को हाँ कमेंटेटर्स को भी अगर आप लेंगे तो वहां जाके पांच हजार थे आईवा कैच के लिए देखिए विक्रांत लेते तो मुझे नहीं लगता कि उनके 5,000 सुबह तक रुक पाते उनकी जेब में राजेश परदेशी आपल्याला सुद्धा विनंती आपण सुद्धा स्टेज वरती यायचं वो मोबाइल के जरिए ना 5 का 50 के चक्कर में चले जाते और खुद के भी 5 गवाह बैठते बैकफुट पे जाके कट करने की कोशिश की ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर बाला सलम के सर का बैट बॉल का इशारा 31 का पीछा करते हुए टीम का टोटल आ चुका है 10 रन पहला एक ही रन आया था 9 रन इस ओवर में अब तक आ चुके हैं काफी बढ़िया बल्लेबाजी हो रही है बल्लेबाज निवृत्ति की तारीफ के काबिल उन्होंने छक्का लगा दागा
सचिन एक्स्ट्रा कवर एजेंट पर इस गेंद को खेला, अनियन बाउंस, लेकिन एक ही रन मिलेगा। यह अगर सिक्सर की गेंद होती तो शायद सिर के ऊपर भी ऊपर से भी चली जाती। अकाउंटेंट का ध्यान देखिए हर तरफ है, अकाउंटेंट लेकिन अच्छे मिले हैं इस टूर्नामेंट में, हर बार रहते हैं। अल्पेश के बड़े भाई, लेकिन बड़े भाई है, जानते हैं वो कि किस तरह से आगे जाना है, खेल को आगे लेकर जाना है। सेफ्टी ऑफिसर प्लस यूनियन लीडर, अरे बाप रे कितनी सैलरी हो सकती है, 1.5 लाख से भी ज्यादा टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर। 12 रन, लेकिन टीम मैनेजर के बारे में आपका क्या ख्याल है साळुंखे के बारे में? नक्की जगदीश साळुंखे है, जेव जेव आम्ही त्यांना पाहिले क्रिकेट खेळत असताना तर त्यांची जी रनिंग है ना, टोटल स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 12 रन, अभी भी 19 रनों की जरूरत है। विनोद सोलंकी साळुंखे जल्दी गुस्सा हो जाते हैं, लेकिन जिद्दी गार्ड होते हैं, गुस्सा जल्दी होते हैं, लेकिन बैकफुट पर गए थे, यहां पर कट करने की कोशिश की थी। 19 की दूरी अभी भी तय करनी है और गेंदे बची है 12 गेंदे। यश यादव किधर है, शिवम सिंह किधर है, रोहन तड़कुड़े पूछ रहे हैं, रोहन तड़कुड़े और यश को भी पूछ रहे हैं, आएंगे जरूर। समीर जी मसूरकर साहब भी पूछ रहे हैं, 12 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, 19 की दूरी तय करनी है 12 गेंदों में अत्तरगांव को। 12 गेंदे 19, 31 चाहिए अत्तरगांव को। चलिए एक आध छक्का आना चाहिए, कैच लेना चाहिए, 5,000 रुपए मिलेंगे। कौन होगा वो लकी चाम? हाँ कमेंट्री बॉक्स में छक्का मारो, चांबो या तुषार जरूर लेगा। सोलंकी और मेरी गारंटी नहीं है, लेकिन ये दोनों जरूर लेंगे। हाँ मिल बांट के खाएंगे फिर आप लोगे तो। हाँ विक्रांत देखिए मिड विकेट क्षेत्र में जा चुके हैं, 5 का 50, लेकिन अच्छे कार्यकर्ता है ये, क्या मेहनत कर रहे हैं इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए, उनकी मेहनत की तारीफ होनी चाहिए। ये थोड़ा हंसी मजाक यूं ही चलता रहेगा, लेकिन उनके उन्होंने जो मेहनत की है ना, उस मेहनत की तारीफ करनी होगी विक्रांत की। नहीं नहीं शिवम सिंह देखिए, अल्पेश विक्रांत सिविल इंजीनियर है पेशे से, कंस्ट्रक्शन सामने कितना चल रहा है, कहाँ पे ईंटें कितनी लगेगी, कहाँ पे उस सीमेंट कितना लगेगा, स्टील कितना लगेगा, सिड़कों में जॉब है उनका, दिमाग कैलकुलेशन होता है सब सिविल इंजीनियर्स का, कोटेशन बराबर डालते हैं। 125 रुपये स्क्वायर फीट उन्होंने मुझे कल बताया उनका कोटेशन, बातों ही बातों में। तेरह रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, 18 रनों की जरूरत है। चलिए अब थोड़ा हंसी मजाक को हटाकर मैच की तरफ हम चलेंगे। अत्तरगांव बना मंगलोर, बहुत ही खूबसूरत इस क्रिकेट के कार्यक्रम को ऑर्गेनाइज किया है अल्पेश थरकोड़े, रोहन थरकोड़े और पूरे उनके लौजी के फौजी और चिंचिवली गांव। फुल टॉस किया लेकिन उतना फायदा नहीं उठा पाए, उठाना चाहिए था, एक रन जरूर मिला, क्या मिलेगा दूसरा, लेकिन एक ही रन और इस एक रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 14 रन, 17 की दूरी तय करनी है, 17 रन चाहिए। तीसरे अंपायर वेस्ट हाइड, आपका क्या सिग्नल अंपायर? चलिए तीसरे अंपायर, 12th मैन नहीं देखेंगे दोनों टीमों के।
समीर जी मसूरकर भी कर की भी प्रतियोगिता आ रही है। पिछले साल ऐलान हुआ था लेकिन इस साल समीर ने कहा है 100%, क्योंकि इनके पर्सनल असिस्टेंट द्वारा हमें यह सूचना दी गई थी संदेश मात्रे द्वारा कि आप अनाउंसमेंट कीजिए टूर्नामेंट होगी। और कई लोगों ने हमसे पूछा हम क्या जवाब दे दे, मैं तो अपने मामा के घर चला गया डर की वजह से, लोग और बार कई बार पूछेंगे तो क्या जवाब दूंगा। थर्ड अंपायर ऑन फील्ड अंपायर, सॉफ्ट सिग्नल क्या है आपका, फेयर डिलीवरी है क्या अंकित सर? बाबा चलिए आप ऊपर आइए, देखिए क्या है ये माजरा, क्या है देखिए माजरा, एक ऐसा मंजर जो क्रिकेट का ऑर्गेनाइज किया है जो फेल ना हो जाए, इसीलिए आप देखिए माजरा क्या है। 12th मैन को नहीं देखना है किसी भी टीम के, तो बैटिंग करने वाली टीम का ये रिव्यू है तरगांव का। हाँ मंगेश दलवी साहब के पर्सनल असिस्टेंट प्रफुल्ल जी शाहस ने, हाँ बिल्कुल विश्वासु आदमी है, सहकारी है, विश्वासु सहकारी मंगेश दलवी साहब के, कई बड़े व्यवहार 16 साल मैं तो कहूँगा काम कर रहे हैं उनके साथ। नक्की आज जरी त्यांनी तिथून जर रिटायरमेंट घेतली ना तर कमीत कमी 20-25 लाख रुपये त्यांची सर्व्हिस झाली असेल। हा ये बिलकुल सही कहा आपने, प्रोविडेंट फंड ग्रेच्युटी। देखिए अंपायर क्या है, ये फेयर डिलीवरी है, ये अंपायर ने कहा फेयर डिलीवरी है, चलिए खेलिए। 14 रन स्कोर कार्ड के ऊपर, मेरे साथ है चैम्बो टेक्नीशियन के तौर पर प्रफुल्ल पाटिल, कई रिकॉर्ड है इनके बल्लेबाजी के, 5 छक्के रो में लगाना, लगातार 5 छक्के इन्होंने अपनी जिंदगी में 6 बार लगाए हैं। और 50 का अगर हम देखें तो 7 या 8 कुछ करियर में 50 होंगे इनके, ठीक से गिने नहीं मैंने। अक्रॉस लाइन खेलने की कोशिश, देखिए 31 रनों का पीछा करते हुए गेंदबाजी काफी अच्छी हो रही है। मंगरूल की गेंदबाज राजा लखिमले, राजा लखिमले कई सालों से क्रिकेट खेल रहे हैं, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, एक तो जरूर मिलेगा लेकिन 1 रन से टोटल बढ़ता हुआ 15 रन। जे आमच्या स्टेजच्या समोर आहे 20 नंबर बीबी, आपण कृपया सर थोडस साईडला थांबायचंय, बघा स्टेजच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, तर आम्ही सांगितलंय की डगआउट मध्ये बसा, उगाच मग नंतर अल्पेश येणार तुम्हाला पेनल्टी देणार आणि मग त्या पेनल्टीचे रन तुम्हाला महाग पडणार, ते होण्यापेक्षा आपल्या डगआउट मध्ये बसा आणि मोकळे व्हा। एक टीमला पेनल्टी दिले आजच्या रात्रीमध्ये खरं तर वयार टीमला, आणि ते मात्र आईवा आईवा घेतलाय घेतला भावेश सावंत याला मिळणार 5,000 GST कट करून 4,500। पण हे बघा हा लवजी सांगत आहे खेळाडू आहे त्यामुळे कदाचित भेटू शकत नाहीये, नाही 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 द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे, नाही आयोजकांना नाही का, आयोजकांना नाही आयोजकांना नाहीये, प्रेक्षकांनी पकडलं कारण की हा आयोग फक्त प्रेक्षकांसाठी आहे,
आयोजक नहीं है बमजे अकाउंटंट संगत को हाँ सका गत्ता आला पांच हजार की पेनल्टी जस ज्ञानेश्वर पारा गया एक सामने आईटी आला साइकिल घर गेला छक्के के साथ टोटल में वृद्धि होती हुई 21। क्या छक्का मारा बाएं हाथ के बल्लेबाज प्रसाद ने 5000। क्या भावे सावंत हाँ चला कमिटी मेंबर असल्यामुळे 15000 रुपये 1500 मिळणार हाँ 1500 500 रुपये जीएसटी कट करून या या नंतर नंतर देऊ थांबा ओ थांबा नंतर मॅच संपल्यानंतर देऊ आम्ही इथं आमच्या हातात पैसे आल्यानंतर मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 22 रन हो चुके हैं 9 रन की अभी भी जरूरत गेंदे बची है 6 गेंदे 9 रन वाला लल्लू मैच है मैच की तरफ हम चलेंगे वो जीएसटी कटेगी कि नहीं कटेगी वो बाद में देखेंगे लेकिन यहां पर दौड़ गेंदे कितनी कटेगी गेंदबाज द्वारा इस उस कारण भविष्य बनेगा टीम मंगरूर का नक्की भाष्य संगा गावेश कैच पास हाँ विक्रांत को ये आपका वर्ड काफी अच्छा लगा 6 गेंदे 9 की जरूरत और ये कैच लिया गया कहानी में ट्विस्ट है क्योंकि 6 गेंदे 9 रन ये समीकरण बॉलर बेनिफिट है 5 गेंदे अब 9 रनों की जरूरत अत्तरगांव बना मांगरूर अत्तरगांव नए बल्लेबाज क्या उन रनों को बनाएंगे विशाल विशाल क्या इन रनों को बनाएंगे 5 गेंदे 9 रनों की जरूरत भावेश सावंत लकी चाम है ये लकी चाम क्योंकि अब तक आईवा कैच हुआ नहीं था जैसे वो आए उन्होंने तुरंत पकड़ लिया और उनकी दिशा में ही छक्का आया और देखिए अगर और ज्यादा ये ऊपर आती गेंद और बैनर पे लगती तो 11000 का इनाम था अल्पेश थरकुड़े और समीर जी मसूरकर इनके द्वारा नक्की मला वाटलं कदाचित जगदीश सालुके कॅच धरतो काय फक्त थोडीशी हाइट कमी पडली तो चलिए 5 गेंदे 9 रनों की जरूरत क्या छक्के के साथ फिनिश होगा 1 रन तो जरूर मिलेगा मिड विकेट पर गेंद ट्रैवल हो रही है यह विकेट मिलता हुआ यहां पर आउट होने वाले खिलाड़ी विशाल चार गेंदे अब 8 रनों की जरूरत 4 गेंदे 8 रन क्या मैच होने जा रहा है कांटे की टक्कर वाला सालू के साहब ने ऐसे लवजी के कई मुकाबले देखे हैं 4 गेंदे 8 रन 3 गेंदे 4 रन 4 गेंदे 5 रन और लेकिन ऐसे मुकाबले ना विक्रांत ने फिनिश किए हैं उनके लिए जीते हैं मुकाबले पिछले साल क्या बल्ला चल रहा था इनका इस साल वो खामोश है बिल्कुल सीपीएल में भी देखा बैटिंग नहीं हो रही है प्रैक्टिस करनी चाहिए चार गेंदे अब 8 रनों की जरूरत अत्तरगांव बनाम मंगरूर के बीच का ये मैच 5000 दे कोई दर्शक और लेता तो मजा आता ये कैच भावेश सावंत की जगह कमिटी मेंबर है वो हाँ शायद तुषार को मिलता तो भी अच्छा होता पूरे 5 मिलते तीन नहीं हम 5 को बांटते स्कोरर और 24 लाइव इवेंट भी उसमें शामिल रहती टोटल आ चुका है चांपो को मजा आ रहा है लेकिन इस क्रिकेट रजनी में काम करने में बोर नहीं हो रहे वो सीपीएल में हिमांशु का भी प्रदर्शन काफी खराब हुआ लेकिन होता है ऐसा विनोद जीवन में ना कई पल ऐसे आते हैं कि संघर्ष करना हमें पड़ता है कोविड के काल में हमें पता चला कि कौन अपना है कौन पराया है
जब हमें संघर्ष करने की नौबत आई जीवन में, पूरा लॉकडाउन था ना, एक दोस्त दूसरे के घर जा रहा था ना दूसरा दोस्त उसके घर आ रहा था, अगर बात पता भी चली कि वो बीमार है तो देखने भी नहीं जाता था कोई। बैटर नेम प्लीज। तीन गेंदे, आठ रनों की जरूरत, एक छक्का आना चाहिए, बस आएगा। बैटर नेम नेम प्लीज। गणेश। यहां से इस तरह से खेलेंगे तो नहीं बनेंगे, एक रन जरूर मिला, दो गेंदे, अब सात रनों की जरूरत। ऐसी सिचुएशन थी लेकिन कल्पेश के लिए दस रन थे, वातावरण बिल्कुल ऐसा ही था ठंडा, लेकिन उन्होंने ऐसा गर्म किया छक्के के साथ, और उसके बाद वो जो गर्माहट थी, गेंदबाज डाल बैठे फुल टॉस और मिली बाउंड्री। हाँ, ये एंड भी यही था, एंड भी यही था, चिंचुली एंड से ही गेंदबाजी हो रही थी, और मिड विकेट के ऊपर से पहला छक्का आया था और मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में से दूसरी बाउंड्री आई थी। दो गेंदे, सात रन, क्या लगाएंगे छक्का बल्लेबाज। कल समीर सोमणे हमारा साथ छोड़ के चले गए थे, आज आकाश देशमुख, कल उन्हें जॉब पे जाना है। कोऑपरेटिव इंसान है ये, कोऑपरेटिव इंसान है आकाश, काफी अच्छा लगे मुझे, अच्छा लगा उनके साथ बतौर कमेंटेटर भूमिका निभाने के लिए। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश और इसी के साथ ही आउट, एक गेंद, अब सात रनों की जरूरत, अत्तर गांव एक छक्के के साथ इस मुकाबले में वापस आ चुकी थी, लेकिन अब देखना यह होगा, एक गेंद सात रन। मांगरू, मैंने पहले ही कहा था वातावरण ऐसा है कि 31 रन बचाए जा सकते हैं गेंदबाजों द्वारा अगर कड़ी मेहनत की जाए तो। अकाउंटेंट परेशान है, इंसानियत दिखाए तो कितनी दिखाए। क्राउड के लिए इनाम है ना, समीर जी मसूरकर आएगा कैच के लिए आगे भी। हाँ, इतनी देर रात तक क्राउड भी है, चलिए छक्का लगाइए कोई तो लीजिए, 5000 का इनाम है आएगा कैच के लिए। और इस मैच को जीता मांगरोल ने, और लगातार तीन विकेट लेने वाले गेंदबाज जिन्होंने विकेट हैट्रिक